आणि आनंदाचा शिधा वाटपाच्या झालेल्या गोंधळावर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांच्या काय प्रतिक्रिया बघूया मला असं वाटतं आता कुठच्या निवडणुका नाहीये आणि तुम्ही पाहिलं असेल की अशा ज्या ज्यावेळी विधान परिषदच्या निवडणुका असतात पोटनिवडणुका असतात करतात अशाच प्रकारचा आनंदाचा शिधा कसब्यामध्ये पण वाटण्याचं काम झालं पण लोकांनी देखील दाखवलं ही दुर्दैवी आहे की फक्त घोषणा केली जाते कारण गेल्या वेळीचं पण आहेत आनंदाचा शिधा हे किती लोकांना मिळालं कशाप्रकारे काही लोकांना मिळालं काही लोकांना रेशन कार्ड धारक नसताना देखील मोठ्या प्रमाणावरती वाटप केलं गेलं तर हा पॉलिटिकल गिमिक आहे पण नक्कीच चांगली गोष्ट होत असेल तर चांगलं आहे मी तुम्हाला आठवत असेल हो मागच्या वेळेला दिवाळीच्या वेळेलाही असंच काहीतरी सांगण्यात आलं होतं लोकांपर्यंत काही पोचलं नाही म्हणजे हे सरकार आल्याच्या नंतरची आलेली दिवाळी दिवाळी ओढ व्हावी म्हणून त्यांनी असंच काहीतरी सांगितलं होतं परंतु ते लोकांपर्यंत पोचू शकलं नाही त्यामुळे आनंदाचा सिदा हा तेच आनंद घेतात आहेत सरकारच आनंद घेत आहे बाकी लोकांना किती आनंद होणार आहे हे मला माहीत नाही राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं गुढीपाडव्याला आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शिदा आनंदाचा शिदा वाटप करणार आहेत म्हणून अनेक वेळेस घोषणा केली पण आता पाडव्याला दोनच दिवस त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत आणि चौदा एप्रिलसुद्धा आता चौदा दिवस ते पंधरा दिवस त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत अद्यापर्यंत गरीब माणसाला त्या शिधा वाटप त्या ठिकाणी झालेला नाही म्हणून मी राज्य सरकारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी आपल्याद्वारे विनंती करतो की गोरगरीब जनतेला हा आनंदाचा शिधा लवकरात लवकर वाटप त्या ठिकाणी करावा आणि आनंदाचा बाबत ओरड सुरू झाली आणि त्यानंतर टीका होऊ लागली आणि त्यानंतर राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे आनंदाचा शिधा काही ठिकाणी जिल्हा स्तरावरती पोट पोच करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आजच मी याच्या बाबतीत अन्न नागरी पुरवठा मंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे पण माझ्या माहितीनुसार गुढीपाडवा ते आंबेडकर जयंती या एक महिन्याच्या कालावधीमध्ये विविध भागांमध्ये जे राज्याच्या तो पोचवायचा आहे एकाच वेळी पोचवायचा का टप्या म्हणजे या महिन्याच्या कालावधीमध्ये पोचवायचा याच्या बाबतीत माननीय अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करून आपण त्याच्यावर निर्णय घेऊ पण काही जिल्ह्यांमध्ये तो पोचवायची सुरुवात झालेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट